नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरू करणार आहोत सेकंड चॅप्टर किंवा नेक्स्ट चॅप्टर लिक्विड स्टेट. आपण गॅसियस स्टेटचा स्टडी केला, आता बघणार आहोत आपण लिक्विड स्टेट. गॅस मॉलिक्यूल जे आहेत त्यांच्यामध्ये ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर दे आर ऑलवेज इन रॅन्डम मोशन अँड देर इज अ नो अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द टू गॅस मॉलिक्यूल्स अकॉर्डिंग टू द कायनेटिक गॅस थिअरी. पण जसं आपण प्रेशर वाढवू किंवा टेम्परेचर कमी करू त्यावेळेला गॅस मॉलिक्यूल जवळ येतील एकमेकांच्या अँड दे एक्सपिरियन्स सम काइंड ऑफ द फोर्स. आणि त्याचं टेम्परेचर जर कमी केलं किंवा प्रेशर वाढवला तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होईल अँड दे आर गेट कंडेन्स्ड अँड गेट कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड. त्याचं रूपांतर कशामध्ये होईल? मग लिक्विड. अशा प्रकारे हे लिक्विड मॉलिक्यूल्स आहेत. म्हणजे काय? गॅसियस मॉलिक्यूलपेक्षा लिक्विड मॉलिक्यूल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल्स हे काय असतं? जास्त असतं. आणि हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे लिक्विडमध्ये त्याचं रूपांतर होतं. आता लिक्विड मॉलिक्युल्स जे आहेत मग काय ते? दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. लिक्विड मॉलिक्युल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते स्ट्रॉंगर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं लिक्विड मॉलिक्युल्समध्ये. सो आपण काय म्हणू शकतो? द मॉलिक्युल ऑफ ए लिक्विड मे बी डिफाईन्ड ॲज. लिक्विडचा मॉलिक्युल कसा आपल्याला डिफाईन करता येईल? द कलेक्शन ऑफ मॉलिक्युल्स हेल्ड क्लोज टू इच अदर and executing random motion to the inverting space. त्याच्यामध्ये काय केलं तर त्याची रॅन्डम मोशन ही कमी केली जाते आणि ते मॉलिक्युल्समध्ये काय आहे तर दे कम क्लोजर टू इच अदर अँड एक्सपिरियन्सिंग ए काइंड ऑफ द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. आता आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ एखादी फिजिकल प्रॉपर्टी जी आहे त्याच्यामध्ये किती स्ट्रेंथ ऑफ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत मॉलिक्युलमध्ये, त्याच्यावरून आपल्याला काही फिजिकल प्रॉपर्टीज जी आहेत लाईक विस्कॉसिटी असेल किंवा सरफेस टेन्शन असेल, ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, या प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज आहेत एखाद्या सबस्टन्सच्या, आणि त्या प्रॉपर्टीज आपण अट्रॅक्टिव्ह फोर्स त्या मॉलिक्युल्समध्ये किती आहेत, हाऊ मच अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ऑफ देअर, त्याच्यावरून आपण ते काय करू शकतो? डिटरमाईन करू शकतो किंवा ते आपण कंट्रोल करू शकतो. आता आपल्याला बघायचं याच्यामध्ये डिपेंडिंग अपॉन दॅट लिक्विड मॉलिक्युल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द लिक्विड मॉलिक्युल्स इज मोर दॅन दॅट इन द गॅसियस मॉलिक्युल्स. गॅसियस मॉलिक्युलपेक्षा याच्यामध्ये जास्त असतं. सो ड्यू टू दॅट दे एक्सपिरियन्स सम काइंड ऑफ द टेन्शन अँड दॅट टेन्शन इज कॉल्ड एज अ सर्फेस टेन्शन ऑफ लिक्विड. आता बघूया मग आपण सर्फेस टेन्शन ऑफ द लिक्विड काय असतं. सर्फेस टेन्शन ऑफ द लिक्विड जी आहे ही लिक्विडची प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी कशामुळे आहे? सर्फेस टेन्शन इज द प्रॉपर्टी ऑफ द लिक्विड दॅट इज ड्यू टू इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे गॅस मॉलिक्युल्समध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं दोन गॅस लिक्विड मॉलिक्युल्समध्ये, या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपल्याला काय असतं? सर्फेस टेन्शन ही प्रॉपर्टी आपल्याला मिळते. मग ही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला कसं काय पाहता येईल तर आपलं माहिती आहे. एखादं कंटेनर जर आपण घेतलं की ज्याच्यामध्ये आपण लिक्विड टाकलेलं आहे, समजा आपण एक कंटेनर घेतो आहे, वी आर पुटिंग द लिक्विड इन दॅट, आपण त्याच्यामध्ये हे लिक्विड भरलेलं आहे, हे लिक्विड मॉलिक्युल्स आहे. आता आपण काय करणार आहोत? या लिक्विड मॉलिक्युल्समध्ये प्रत्येक मॉलिक्युलमध्ये काय असतं? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. पण आता जर आपण कन्सिडर केलं, दोन मॉलिक्युल आपण कन्सिडर करणार, एक मॉलिक्युल लिक्विड मॉलिक्युल जो आहे तो कुठे आहे? ऑन द सर्फेस ऑफ द लिक्विड. ह्या सर्फेस ऑफ द लिक्विड एक मॉलिक्युल आहे असं आपण कन्सिडर करू तर काय होईल? आता हा जो काही मॉलिक्युल आहे इथे, हा एक मॉलिक्युल प्रेझेंट आहे आणि एक मॉलिक्युल आपण कन्सिडर करतो जो लिक्विडच्या मध्ये आहे, इट इज इन बिनिथ द लिक्विड. नाउ वी आर कन्सिडरिंग द लिक्विड इन द कंटेनर अँड वी आर कन्सिडरिंग टू मॉलिक्युल्स, वन इज प्रेझेंट ॲट ऑन द सर्फेस ऑफ द लिक्विड अँड अदर मॉलिक्युल इज इन बिनिथ द लिक्विड, म्हणजे तो मध्यभागी प्रेझेंट आहे. हा मध्यभागी जो मॉलिक्युल प्रेझेंट आहे ज्याला आपण मॉलिक्युल वन म्हणू, तर त्याच्या आजूबाजूला इतर मॉलिक्युल्स आहेत. इट इज गेट सराउंडेड बाय द अदर मॉलिक्युल्स. इतर मॉलिक्युलही त्या मॉलिक्युलच्या आजूबाजूला आहेत. मग काय होईल? लिक्विड मॉलिक्युल्समध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असल्यामुळे हा मॉलिक्युल काय, या डायरेक्शनने पण तो अट्रॅक्ट केला जाईल, इकडच्या डायरेक्शनने पण अट्रॅक्ट केला जाईल. सो दिस मॉलिक्युल वन, वी कॅन से एक मॉलिक्युल म्हणून, दिस मॉलिक्युल वन इज गेट अट्रॅक्टेड बाय द अदर मॉलिक्युल्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन अँड द अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल. सो दॅट्स वाय दॅट मॉलिक्युल इज इन द इनसाइड द लिक्विड. तो कसं आहे? मध्यभागी असल्यामुळे. पण आता आपण मग असे म्हटल्याप्रमाणे आपण कन्सिडर करतोय कुठला गॅस मॉलिक्युल विच इज प्रेझेंट ऑन द सर्फेस, जो सर्फेसवरती प्रेझेंट आहे तो मॉलिक्युल काय, ह्या बाजूने तो इतर ठिकाणी काय आहे,
इतर मॉलिक्युल्सने तो सराउंड झालेला आहे, पण वरच्या बाजूने त्याला कुठल्याही प्रकारचे मॉलिक्युल्स नसल्यामुळे तो वरच्या बाजूने अट्रॅक्ट होत नाही. त्यामुळे काय होईल, इथं फक्त त्याला डाउनवर्ड पुलिंग फोर्स आहे अशा प्रकारे. सो अशा जे मॉलिक्युल्स इनसाइड द लिक्विड दे आर गेट अट्रॅक्टेड अँड ड्यू टू दॅट द सर्फेस टेन्शन इज गेट क्रिएटेड. त्याच्यामुळे काय, एकाच साईडने मॉलिक्युल अट्रॅक्ट केल्यामुळे दिस मॉलिक्युल टू एक्सपिरियन्सेस ए सर्फेस टेन्शन. त्याच्यामुळे सर्फेस टेन्शन आपल्याला हे मिळतं. आणि त्यामुळे आपण पाहिले कुठल्याही कंटेनरमध्ये जर वॉटर आपण टाकलं तर अशा प्रकारे कर्व्ड सर्फेस आपल्याला मिळतो त्याच्यावरती. हा कर्व्ड सर्फेस कशामुळे, दिस इज ड्यू टू द सर्फेस टेन्शन. कारण काय, हे मॉलिक्युल जे आहेत सर्फेसच्या मॉलिक्युलला आतले मॉलिक्युल हे ओढण्याचा प्रयत्न करतात आतमध्ये, आणि इकडे वरती पण इथे मॉलिक्युल जे वॉल जो आहे त्याच्याशी अट्रॅक्शन असतं. दॅट्स वाय वी हॅव दी कर्व्ड सर्फेस ऑफ द लिक्विड. लिक्विडचे जे सर्फेसेस असतात ते कर्व्ड असतात. इट इज ड्यू टू द सर्फेस टेन्शन ऑफ द मॉलिक्युल. मॉलिक्युल काय करतात, ते आपल्याला पुट इनसाईड त्याला इथं पूल करण्याचा प्रयत्न करतात. बघा, आपण इथं सेम एक्झाम्पल दिलेला आहे. तर एक मॉलिक्युल आहे तो सगळ्या दिशेने इंटिरियर मॉलिक्युल अट्रॅक्ट केला जातो, पण जो सर्फेसवर मॉलिक्युल आहे तो फक्त या दिशांना तो फक्त काय केला जातो, अट्रॅक्ट केला जातो. वरच्या दिशेने त्याचे मॉलिक्युल नसल्यामुळे दरपर इट टेंड टू कॉन्ट्रॅक्ट ए स्मॉल. त्यामुळे तो एरिया काय होतो, इट इज गेट कॉन्ट्रॅक्टेड इन स्मॉल एरिया, हॅव मिनिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन द सर्फेस. ते याच्यामध्ये कशामध्ये, तो हा पाण्याचा ड्रॉप हा स्पेरिकल असल्यामुळे मग ते काय केले जातात, मिनिमम सर्फेस एरिया तो अट्रॅक्ट केले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, सर्फेस टेन्शन. मग आपण सर्फेस टेन्शन जे आहे, ते सर्फेस टेन्शन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द फिनॉमिना ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब. आपण जर एखादी कॅपिलरी जी आहे, त्या कॅपिलरी जर आपण एखादी लिक्विडमध्ये जर डीप केली, बारीक कॅपिलरी म्हणजे काय, बारीक ट्यूब आहे, तर त्याच्यामध्ये लिक्विड राईज होतं अँड इट गोज अबोव द लिक्विड. त्याला देखील सर्फेस टेन्शन हे जबाबदार असतं. ते असं पुढे आपण डिटेलमध्ये बघणार. पण आपण काय म्हणू शकतो, मग टेक्निकली सर्फेस टेन्शन कसं डिफाईन करता येईल. आता आपल्याला काय आहे सर्फेस टेन्शन, इथं याला लिक्विडला काय फोर्स, काही मॉलिक्युल्स जे आहे फोर्स अप्लाय करतायत डाउनवर्ड डायरेक्शनने साईड वाईजने. त्याच्यावरून डेफिनेशन काय करता येईल, द फोर्स इंडाईन. हा काय आहे, तो फोर्स आहे लिक्विड मॉलिक्युलवर. कशामध्ये, इंडाईन ॲक्टिंग अलॉंग द सर्फेस ऑफ ए लिक्विड ॲट राईट अँगल टू एनी लाईन विच इज 1 सेंटीमीटर इन द लेंथ. म्हणजे कंटेनरमध्ये कुठलीही लाईन असेल, कुठलीही 1 सेंटीमीटर लाईन जर ड्रॉ केली, त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स असतील त्याला राईट अँगल म्हणजे राईट अँगलने डाईनमध्ये ॲक्ट होणारा फोर्स जो असेल त्याला आपण काय म्हणतो, सर्फेस टेन्शन असं म्हणतो. द फोर्स इन अ डाईन ॲक्टिंग अलॉंग द सर्फेस ऑफ द लिक्विड ॲट राईट अँगल टू एनी लाईन विच इज 1 सेंटीमीटर इन लेंथ इज कॉल्ड ॲज अ सर्फेस टेन्शन. त्याला आपण काय म्हणतो, मग सर्फेस टेन्शन म्हणतो. आणि हे सर्फेस टेन्शन आहे हे कुठे, इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ग्यामा. ग्यामा सिम्बॉलने हे काय केलं जातं, दाखवलं जातं. आता आपण जे काही सर्फेस टेन्शन आहे त्याच्या सीजीएस सिस्टममध्ये त्याचं डाईन पर सेंटीमीटर हे त्याचं युनिट आहे. दिस इज द डाईन पर सेंटीमीटर. आणि एसआय युनिटमध्ये त्याचं आहे न्यूटन पर मीटर. न्यूटन पर मीटर हे त्याचं सीजीएस सिस्टममध्ये. एक डाईन बरोबर काय असतं, एक डाईन पर सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर न्यूटन पर सेंटीमीटर. अशा प्रकारे त्याचे हे युनिट आहेत सर्फेस टेन्शनचे. आता हे जे सर्फेस टेन्शन आहे, मग प्रत्येक लिक्विडमध्ये सारखं नसतं, त्याच्यासाठी कुठले फॅक्टर जबाबदार असतात, तर पहिलं आहे नेचर ऑफ द लिक्विड. सर्फेस टेन्शन डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द लिक्विड. म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर डिफरंट इन डिफरंट लिक्विड्स, हेन्स द सर्फेस टेन्शन व्हॅरीज विथ द लिक्विड. कारण वेगवेगळ्या लिक्विडमध्ये, लिक्विड मॉलिक्युल्समध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जे असतील ते अट्रॅक्टिव्ह फोर्सेस हे वेगवेगळे असतील प्रत्येक लिक्विडमध्ये. आणि जसजसं ते अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बदलतील तसतसं सर्फेस टेन्शनसुद्धा बदलेल. हे नेचर ऑफ द लिक्विड. दुसरं त्याचा फॅक्टर आहे टेम्परेचर. टेम्परेचरवर डिपेंडंट आहे सर्फेस टेन्शन. कारण टेम्परेचर डिक्रीज जर झालं, सर्फेस टेन्शन ऑफ द लिक्विड जे आहे इट डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर, इट डिक्रीजेस विथ राईज इन टेम्परेचर. जर टेम्परेचर वाढलं तर सर्फेस टेन्शन कमी होतं. कारण काय, टेम्परेचर जर वाढलं तर लिक्विड मॉलिक्युल्समधलं डिस्टन्स वाढेल, कायनेटिक एनर्जी वाढेल मॉलिक्युलची, त्यामुळे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कमी होतील, त्यामुळे त्याच्या आजूबाजूचे मॉलिक्युल्स हे कमी त्याला अट्रॅक्ट करतील. अँड दॅट्स अ सर्फेस टेन्शन त्याचं काय होईल, सर्फेस टेन्शन देतं डिक्रीज होईल. म्हणजे डिपेंड्स अपॉन द डिक्रीज विथ द राईज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं सर्फेस टेन्शन काय होईल, कमी होईल. त्याचं रिव्हर्स रिलेशन त्याच्यामध्ये आहे.
टेम्परेचर इन्क्रीज झालं तर कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते. मग अशी सांगितल्याप्रमाणे कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन गॅस मॉलिक्युल काय होतील, डिक्रीज होतील, त्यामुळे सरफेस टेन्शन हे डिक्रीज होईल. अशा प्रकारे जे सरफेस टेन्शन आहे याची जे दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये डिक्रीज इन इन्क्रीज टेम्परेचर रामशे आणि शिल्ड नाव गेव द रिलेशन बिटवीन द सर्फेस टेन्शन अँड द टेम्परेचर. तर रिलेशन दिलेलं आहे सर्फेस टेन्शन अँड टेम्परेचरचं रिलेशन, गॅमा इंटू ब्रॅकेट एम डिवायडेड बाय रो स्क्वेअर रो ब्रॅकेट टू ब्रॅकेट रेस्ट टू बाय थ्री इज इक्वल टू के टी सी मायनस टी मायनस सिक्स. याच्यामध्ये के इज द कॉन्स्टंट, टी सी इज द क्रिटिकल टेम्परेचर आणि एम बाय रो टू रेस टू टू बाय थ्री इज द काय मॉलिक्युलर सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड अँड टी इज द एनी अदर टेम्परेचर, टी इज द एनी अदर टेम्परेचर. आता बघू आपण कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय. आता आपण मग असे सांगितलं कॅपिलरी ट्यूब जर आपण एखाद्या लिक्विडमध्ये इमर्ज केली तर लिक्विड काय होतं, एखादं आपण लिक्विड घेतलं आणि त्या लिक्विडमध्ये एखादी कॅपिलरी आपण डीप केली तर लिक्विडमध्ये लिक्विड जे आहे कॅपिलरीमध्ये राईज होतं अबोव द सर्फेस ऑफ दिस, या सर्फेसपेक्षा वरतीपर्यंत ते काय होतं ते वाढतं. या लिक्विडला आपण काय म्हणतो कॅपिलरी ॲक्शन असं म्हणतो, या प्रोसेसला आपण कॅपिलरी ॲक्शन असं आपण म्हणतो. म्हणजेच आपल्याला काय आहे हे लिक्विड मॉलिक्यूल जेव्हा कॅपिलरीमध्ये येतील त्यावेळेला काही मॉलिक्यूल त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचं इनर सर्कम्फरन्सच्या मॉलिक्यूलवरती ओढण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे अपवर्ड पुलिंग फोर्सेस असतील लिक्विडला, त्याचवेळेला डाऊनवर्ड पुलिंग फोर्सेस असतील आणि डाऊनवर्ड पुलिंग फोर्सेस आणि अपवर्ड पुलिंग फोर्सेस ज्यावेळेला इक्वल होतील त्यावेळेला लिक्विड जे मिनिस्कस कॅपिलरीमध्ये तो लिक्विड स्टॉप होईल. आणि आपल्याला दोन प्रकारचे मिनिस्कस याच्यामध्ये मिळतात. काही लिक्विड्समध्ये अशा प्रकारे हा कर्व लिक सरफेस मिळतो म्हणजे अशा प्रकारे, आणि काही जे लिक्विड असतात त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मिनिस्कस मिळतो, असं उलटा कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस मिळतो. आणि हे कशामुळे असतं तर त्याच्यामध्ये द लिक्विड सरफेस इन द कॅपिलरी ट्यूब इज कॉल्ड ॲज अ मिनिस्कस अँड द मिनिस्कस इज ऑलवेज कर्व सेफ्ट. ते कर्व असतात त्याच्यामध्ये कॉन्केव्ह असेल किंवा कॉन्व्हेक्स असेल, मग अशी सांगितल्याप्रमाणे हा कॉन्केव्ह असा आणि हा उलट असेल तर कॉन्व्हेक्स मिनिस्कस असतो. आणि हे कॉन्केव्ह आणि कॉन्केव्ह मिनिस्कस डिपेंड अपॉन नेचर ऑफ द लिक्विड, त्या लिक्विडच्या नेचरवरती ते डिपेंडंट असतात. आता लिक्विडचं नेचर कसं त्याच्यामध्ये, आता अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जे आहे मॉलिक्युल्समध्ये ते दोन प्रकारचे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आपल्याला मॉलिक्युल्समध्ये असतात. अँटी अट्रॅक्टिव्ह फोर्सेसला आपण काय म्हणतो कोएजिव्ह फोर्स आणि ॲडेजिव्ह फोर्स. व्हॉट इज ॲडेजिव्ह व्हॉट इज कोएजिव्ह फोर्स आपण जर म्हटलं तर अट्रॅक्टिव्ह फोर्स जो असेल विदिन द लिक्विड मॉलिक्युल इज कॉल्ड ॲज अ कोएजिव्ह फोर्स. म्हणजे आपल्याला हे जे काही कंटेनरमध्ये लिक्विड आणि लिक्विड मॉलिक्युलमधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याला कोएजिव्ह फोर्स म्हणतो, आणि लिक्विड मॉलिक्युल आणि वॉल ऑफ द कंटेनर यांच्यामधला जो फोर्स आहे त्याला ॲडेजिव्ह फोर्स असं आपण म्हणतो. म्हणजे जेव्हा ॲडेजिव्ह फोर्स स्ट्रॉंग असेल, ॲडेजिव्ह फोर्सेस म्हणजे काय, ॲडेजिव्ह फोर्स इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन लिक्विड मॉलिक्युल आणि वॉल ऑफ द कंटेनर जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला काय मिळतं, त्यावेळेला लिक्विड जे आहे ते ग्लासला वेट करेल, ओलं करेल आणि आपल्याला मिनिस्कस जो असेल तो कॉन्केव्ह मिळेल. अशा प्रकारे करू, कारण का आता इथं अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे वॉल बरोबर आणि लिक्विड मॉलिक्युलच्या बरोबर, त्यावेळेला कॉन्केव्ह मिनिस्कस मिळतं. आणि ज्यावेळेला उलट असेल, आता ज्यावेळेला अडेजिव्ह फोर्सेस ज्या स्ट्रॉंग असतील, म्हणजे कोएजिव्ह फोर्स म्हणजे कोएजिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग असतील त्यावेळेला आपल्याला काय असेल कॉन्व्हेक्स मिनिस्कस मिळेल. आपण ते आता डिटेलमध्ये बघू. बघा अशा प्रकारे ही कॅपिलरी डीप केलेली आहे, इथे याच्यामध्ये कॉन्केव्ह सरफेस आपल्याला मिळालेला आहे. इथे मर्क्युरीमध्ये जर बुडवलं तर आपल्याला सरफेसपेक्षा त्याची लेवल खाली असतील आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस आपल्याला मिळतो. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस आपल्याला हे इथे मिळालेले आहे. दोन प्रकारचे मिनिस्कस आपल्याला या ठिकाणी मिळतात, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस. मग अशी सांगितल्याप्रमाणे अडेजिव्ह फोर्सेस आर स्ट्रॉंग, द लिक्विड वेट्स द ग्लास अँड मिनिस्कस इज कॉन्केव्ह. अडेजिव्ह फोर्सेस जर स्ट्रॉंग असतील, म्हणजे जे फोर्सेस वॉल ऑफ द कंटेनर बरोबर आणि लिक्विड मॉलिक्युलमध्ये असतील ते जर स्ट्रॉंग असतील तर कॉन्व्हेक्स मिनिस्कस, आणि लिक्विड आणि लिक्विड मॉलिक्युल्समधले फोर्सेस जर स्ट्रॉंग असतील फक्त अडेजिव्ह फोर्सेसपेक्षा तर त्यावेळेला कॉन्व्हेक्स मिनिस्कस आपल्याला मिळतो. आता आपण बघूया ते कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस. आता इथे आपल्याला दिलेले हे सरफेस टेन्शन वर डिपेंडंट असतं आणि लिक्विड मॉलिक्युलच्या अट्रॅक्टिव्ह फोर्सेसवरती कुठल्या प्रकारचा मिनिस्कस आपल्याला मिळणार आहे. नाव लेट अस सी द डिटर्मिनेशन ऑफ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन कसं डिटरमाईन केलं जातं, सरफेस टेन्शन जे आहे तर वेगवेगळ्या मेथडने डिटरमाईन केलं जातं. याच्यासाठी दोन मेथड आहेत, दोन कॉमन मेथड आहेत. पहिली मेथड आहे
कॅपिलरी राईज मेथड, आणि दुसरी मेथड त्याच्यामध्ये आहे ड्रॉप फॉर्मेशन मेथड. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत कॅपिलरी राईज मेथड. कॅपिलरी राईज मेथड जे आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला मग बघणार कॅपिलरी राईज मेथडने कसं सरफेस टेन्शन डिटरमाइन केलं जातं. तर आपण काय करणार आहात, वी आर कन्सिडरिंग ए कॅपिलरी. एक कॅपिलरी आपण काय करतोय, कन्सिडर कॅपिलरी विथ रेडियस आर. ही रेडियस आर असलेली कॅपिलरी आपण कन्सिडर केली आणि ही कॅपिलरी ट्रीप आपण व्हर्टिकली लिक्विडमध्ये इन्सर्ट केलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल, इन्सर्ट केल्यामुळे लिक्विड हे कॅपिलरीमध्ये राइजेस इन द कॅपिलरी ॲट हाईट एच. हा मिनिस्कस थांबलेला आहे, हे लिक्विडच्या सर्फेसवरून आणि मिनिस्कसचं अंतर किती आहे एचला, ॲट हाईट एचला लिक्विड राईज होतं. आता सर्फेस टेन्शन जे आहे गॅमा, सर्फेस टेन्शनला काय म्हणतो आपण गॅमा, ॲक्टिंग ऑन इनर सरकम्फरन्स ऑफ ट्यूब इज एक्झॅक्टली सपोर्ट द वेट ऑफ द लिक्विड. म्हणजे जे काही आतमध्ये वरती इनकर सरकम्फरन्स जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ते किती असेल, या कॅपिलरीमध्ये जेवढं लिक्विडचं वजन असेल तेवढं असेल. तर आता आपण कन्सिडर करणार आहोत काही फॅक्टर. लिक्विड आता आपल्याला काय होतं, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन द सर्फेस टेन्शन इज फोर्स इन डाईन, फोर्स पर वन सेंटीमीटर इन डाईन पर वन सेंटीमीटर ॲक्टिंग ॲट अ टँजंट टू द मिनिस्कस ऑफ द सर्फेस. इफ अँगल बिटवीन द टँजंट अँड ट्यूब विल बी थीटा, देन त्यावेळेला आपल्याला काय म्हणू शकतो, आपल्याला काय म्हणू शकतो, द व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ द सर्फेस टेन्शन. म्हणजे आपल्याला लिक्विड जे आहे आता कॅपिलरीमध्ये राईज होत आहे, त्यावेळेला हे लिक्विड जे आहे इट मेकिंग अन अँगल थीटा. ते काय करते, अँगल थीटा करते कॅपिलर बरोबर, आणि त्यामुळे हा वरती जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे गॅमा कॉस थीटा, कारण वरती पण पुलिंग करणारे फोर्स आहे आणि खाली पण पुलिंग करणारे फोर्स आहे. त्यामुळे त्याचा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे आता मग कंपाऊंडचा व्हर्टिकल कॉम्पोनंट जे सर्फेस टेन्शन जे आहे ते आपण काय कन्सिडर करतो, द व्हर्टिकल कॉम्पोनंट, अ व्हर्टिकल कॉम्पोनंट वी आर कन्सिडरिंग गॅमा कॉस थीटा. काय कन्सिडर करतो, गॅमा कॉस थीटा. सो इट इज गॅमा कॉस थीटा. आता काय, द टोटल सर्फेस टेन्शन अलॉंग द सर्क्युलर कॉन्टॅक्ट लाईन ऑफ मिनिस्कस इज 2πr. ही टू टाइम्स आहे 2πr, म्हणजेच अपवर्ड पुलिंग फोर्स जो आहे मग तो काय होईल, इनर सरकम्फरन्स म्हणजे आतल्या गोलचं आपण जे याचा एरिया काढतो तो काय होईल 2πr गॅमा कॉस थीटा. म्हणजे अपवर्ड फोर्स काय झाला, तो आतल्याच बाजूने अप्लाय केला जातो कॅपिलरीचा, त्यामुळे तो आपण इनर सरकम्फरन्स 2 times असेल 2πr. आपल्याला माहिती आहे इनर सर्कमचा एरिया जसा कॅल्क्युलेट केला जातो 2πr गॅमा कॉस थीटा इज व्हर्टिकल कॉम्पोनंट. म्हणून अपवर्ड पुलिंग फोर्स काय आहे, थोडक्यात अपवर्ड पुलिंग फोर्स लिक्विडमध्ये आहे 2πr गॅमा कॉस थीटा, आणि त्यावेळेला कॅपिलरीची रेडियस ही आर आहे. मोस्ट ऑफ द लिक्विड्समध्ये काय होतं, हा थीटा जो अँगल आहे इट इज झिरो, तो झिरो असतो. कॉनकेव मिनिस्कस असेल तर तो झिरो असतो, आणि त्यामुळे जो कॉस थीटा आहे म्हणजे कॉस थीटा थीटाची किंमत झिरो झाली म्हणजे कॉस झिरो, आणि कॉस झिरो इज इक्वल टू 1. त्यामुळे आपल्याला अपवर्ड पुलिंग फोर्स आपण काय घेतलेला आहे 2πr गॅमा कॉस थीटा जो आहे त्याचं काय होईल, मग थीटाची किंमत इथं आपण झिरो टाकल्यामुळे तो आपल्याला झाला फक्त 2πr गॅमा, तो काय झाला कॉस थीटा इज इक्वल टू 1 झाला, त्यामुळे तो काय झाला अपवर्ड पुलिंग फोर्स 2πr गॅमा. आता आपल्याला डाऊनवर्ड पुलिंग फोर्स बघावा लागेल. डाऊनवर्ड पुलिंग फोर्स कशामुळे आहे लिक्विडला, त्या लिक्विडमध्ये असलेल्या त्या कॅपिलरीमध्ये असलेलं जे काही लिक्विड आहे त्याच्यामुळे आपल्याला काय आहे त्याचं डाऊनवर्ड पुलिंग फोर्स आहे. तो काय आहे, इनर सरकम्फरन्समध्ये जाय आतच आहे, त्यामुळे त्याला म्हणतात πr² hdg हा डाऊनवर्ड पुलिंग फोर्स आहे. त्याचा डाऊनवर्ड पुलिंग फोर्स काय, πr² hdg. याच्यामध्ये काय आहे, πr² इनर सरकम्फरन्स, डी इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड, आणि जी काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कारण खरी त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आणि एच इज द हाईट ऑफ द लिक्विड. म्हणजे त्या हाईट ऑफ द लिक्विडपर्यंत आपण कन्सिडर करतो, म्हणजे डाऊनवर्ड पुलिंग फोर्स आपल्याला झाला काय झाला, इट इज ए πr² hdg. ज्या वेळेला लिक्विड आता कॅपिलरीमध्ये इथे विशिष्ट अंतरावर थांबेल त्यावेळेला काय असेल, डाऊनवर्ड पुलिंग फोर्स आणि अपवर्ड पुलिंग फोर्स हे सारखे असतील, त्यावेळेला लिक्विड हे मिनिस्क कॅपिलरीमध्ये थांबेल. म्हणजेच काय, अपवर्ड पुलिंग फोर्स काय 2πr गॅमा, डाऊनवर्ड पुलिंग फोर्स काय h πr²
डी जी हे दोघी इक्वल होतील त्यावेळेला लिक्विड थांबतं. याच्यावरून मग आपल्याला गॅमाची किंमत काढता येते. गॅमा हे टर्म ह्या बाजूला नेल्या तर इक्वेशन काय मिळालं आपल्याला, मग गॅमा इज इक्वल टू एच आर डी जी डिवायडेड बाय टू डायन पर सेंटीमीटर. हे झालं त्याचं डिटर्मिनेशन ऑफ विस्कॉसिटी. अशा प्रकारे विस्कॉसिटी आपण डिटर्माइन सरफेस टेन्शन आपण डिटर्माइन करू शकतो. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एच इज द हाईट ऑफ लिक्विड, आर इज द रेडियस ऑफ कॅपिलरी, डी इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड जे लिक्विड आपण वापरणार, अँड जी इज द ग्रॅव्हिटेशनल अक्सलरेशन जे आपल्याला 98.980 सेंटीमीटर इनवर्स सेकंड इनवर्स टू एवढं ते आपल्याला असतं. अशा प्रकारे आपण याच्या सहाय्याने काय करू शकतो, सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड कॅल्क्युलेट करू शकतो बाय कॅपिलरी राईज मेथडने आपण ते डिटरमाइन करू शकतो. सरफेस टेन्शन डिटरमाइन करण्यासाठी तिथं सेकंड मेथड आपल्याला आहे. सेकंड मेथड जी आहे त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, ड्रॉप फॉर्मेशन मेथड ज्याला म्हणतो. या ड्रॉप फॉर्मेशन मेथडच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, सरफेस टेन्शन ऑफ एनी लिक्विड कॅन बी गेट डिटरमाइन. ते कसं डिटरमाइन केलं जातं याच्यामध्ये आता बघा. ड्रॉप फॉर्मेशन मेथडमध्ये लिक्विड इज अलाउड टू फ्लो थ्रू द कॅपिलरी टू and a drop of liquid is formed at the end of the capillary and the size of the drop increases and finally drop breaks from the capillary at the end and the drop is supported by the upward force of surface tension acting at the outer circumference of the tube and the weight of the drop pull it down in direction. When these two forces are get balanced then the drop breaks फ्रॉम द कॅपिलरी ट्यूब ॲट दिस पॉईंट. म्हणजे आपल्याला ड्रॉप फॉर्मेशन मेथडमध्ये काय, कॅपिलरी घेतली जाते आणि त्या कॅपिलरीमधनं लिक्विड फ्लो होऊ दिलं जातं. मग लिक्विड ज्या वेळेला फ्लो होईल त्यावेळेला इथं ड्रॉप फॉर्मेशन होईल. हा अशा प्रकारे ड्रॉप आपल्याला असं गोलाकार ड्रॉप फॉर्म, लंब ड्रॉप फॉर्म होतो. कारण का, हा ड्यू टू द सरफेस टेन्शन. कारण काय, या आउटर सरकमफरन्सवर काही फोर्स अप्लाय केले जातात आणि आउटवर्ड पुलिंग फोर्स पण आहे, अपवर्ड पुलिंग फोर्स पण आहे. आणि डाउनवर्ड पुलिंग फोर्स म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल अक्सलरेशन. हे डाउनवर्ड पुलिंग फोर्स आहे, वेट ऑफ द लिक्विड ज्याला आपण म्हणतो. ज्या वेळेला हे अपवर्ड पुलिंग फोर्स पेक्षा डाउनवर्ड पुलिंग फोर्स हे बॅलन्स होतील त्यावेळेला तो ड्रॉप आपल्याला खाली पडेल अशा प्रकारे कॅपिलरीमधनं. तर मग काय त्याच्यामध्ये वेट ऑफ द ड्रॉप कसं काय, एका ड्रॉपचं काय केलं जातं, वेट डिटरमाइन केलं जातं. वेट ऑफ द ड्रॉप इज इक्वल टू काय, सरफेस टेन्शन ॲक्टिंग अलॉंग द आउटर सरकमफरन्स. वेट ऑफ द ड्रॉप आपल्याला माहिती, इट इज गेट मेजर्ड इन द मिलीग्रॅम. ते कशामध्ये, मिलीग्रॅममध्ये आपण मोजतो. मग एम जी, वेट ऑफ द ड्रॉप म्हणजे काय, एम जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन किती आहे इन सरकमफरन्सवरती, आपल्याला 2πr γ हे आपल्याला माहिती आहे. किती आहे, 2πr γ. एम आहे मास ऑफ द लिक्विड, जी आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, आर इज द रेडियस. याच्यावरून आपल्याला काय करता येऊ शकतं, सरफेस टेन्शन आपल्या लिक्विडचं काढता येऊ शकतं बाय युझिंग द ॲपरेटस, ज्याला आपण म्हणतो स्टॅलॅग्मोमीटर जे आहे. त्या स्टॅलॅग्मोमीटरच्या सहाय्याने आपल्याला नंबर ऑफ ड्रॉप्स जे आहे, डिफिनेट व्हॉल्यूम ऑफ लिक्विड ते कॅल्क्युलेट केले जातात आणि त्याच्यावरून आपल्याला काय केलं जातं, ड्रॉप पिपेटच्या सहाय्याने त्याच्यावरून आपल्याला मग सरफेस टेन्शन डिटरमाइन करता येते ड्रॉप फॉर्मेशन मेथडमध्ये. त्याच्यात ड्रॉप फॉर्मेशन मेथड जे आहे त्याच्यामध्ये बघा, अशा प्रकारे इनर सरकमफरन्समध्ये ड्रॉप फॉर्मेशन मेथडमध्ये एक दोन मेथड्स त्याच्यामध्ये आहेत. त्या आपण मेथड जे आहेत ड्रॉप फॉर्मेशन, ड्रॉप नंबर मेथड आणि ड्रॉप वेट मेथड, अशा दोन प्रकारच्या मेथड्स आहेत. ड्रॉप वेट मेथड आणि ड्रॉप नंबर मेथड जे आहेत, त्या दोन मेथड्स आहेत आपल्याला. ही ड्रॉप वेट मेथड आहे, त्या आपल्याला मेथड्स आपण पुढच्या पिरियडमध्ये मग बघणार. हाऊ द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड इज डिटरमाइंड बाय द ड्रॉप फॉर्मेशन मेथड अँड द ड्रॉप नंबर मेथडने. अशा प्रकारे आपण पुढच्या पिरियडमध्ये मग ते बघू. याच्यावर काही शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुपला विचारा, लेक्चर पूर्ण बघा. टिल देन थँक्यू.